वर्धा शहरालगत असलेल्या इंजापूर येथे आयटीसी कंपनी स्थापित भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप असून त्या ठिकाणी ग्राहकांना भारत पेट्रोलियम कडून हवा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती। परंतु पेट्रोल पंप मालकाने मात्र ती सुविधा सुरूच ठेवली नसल्याने अनेकदा रात्रीच्या वेळेस ग्राहकांना गाडी ढकलत न्यावी लागत असते आणि पेट्रोल पंपाच्या आवारात मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक ग्राहक त्या खड्ड्यात कोसळलेत आणि ग्राहकांना गंभीर दुखापतही झाल्यात। पेट्रोल पंप हा वाणिज्य येणे असून वाणिज्य येण्याचे कुठलेही नियम पाळले गेले नाहीत। अप्रोच रस्ते देखील सोडण्यात आले नाहीत। पेट्रोल पंपाचा सर्व्हिस रोड नियमाप्रमाणे तर मुळीच नाही। या पंपाला ग्रामपंचायतीची एनओसी देखील नसल्याचं नागरिकात बोललं जात आहे। स्थानिकांनी जिल्हाधिकारी आणि भारत पेट्रोलियम यांनी या पंपावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी, पाहूयात। मी आता वर्धा शहरालगत असलेल्या इंजापूर या गावामध्ये ज्या ठिकाणी भारत पेट्रोलियम आयटीसीचा पंप आहे त्या पंपावर आत्ता आम्ही आलो असता या ठिकाणी हवा भरण्याचं हे जे सामग्री दिसते आहे हे फक्त देखाव्याचे साधन आहे। त्यातच या त्या हवा भरण्याच्या यंत्रामधून कधीही हवा उपलब्ध नाही आहे। ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि याच पेट्रोल पंपावरच्या आतमधला जो परिसर आहे असा गड्डेमय आहे। आपण बघू शकतो यात किती किती मोठे गड्डे या ठिकाणी पडलेले आहे व यावर आणखी बघा तर इतके मोठे गड्डे आहे की ज्यामध्ये वाहन देखील उभं राहू शकत नाही। तर असे अनेक सुविधा ज्या पेट्रोल पंप मालकाला पुरवावं लागते इथं कुठेही ग्राहकांना या सुविधा मिळत नाही आहे। इथे व्यवस्थित रस्त्याची सुविधा नाही आहे, हव्याची सुविधा नाही आहे। तर या ठिकाणी कर्मचारी देखील फक्त दोन कर्मचारी काम करताना आपल्याला दिसते आहे। तर रात्रीच्या वेळेस हा पंप 24 तास उघडा राहण्यासाठी कटिबद्ध आहे। परंतु या पंपवर फक्त रात्रीच्या वेळेला एकच व्यक्ती काम करत असतो। सातत्याने ह्या पेट्रोल पंपाला ग्रामपंचायतची एनओसी देखील नाही आहे। तर हा वाणिज्य येण्यामध्ये कुठेही अप्रोच रस्ते देखील सोडण्यात आलेले नसून हा पंप पूर्णतः इनलिगल आहे। तर त्यातच अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाने यावर आक्षेप घेतला आहे। परंतु या आयटीसीच्या पेट्रोल पंप मालकाला कुठलाही फरक पडत नाही। तर भारत पेट्रोलियम आणि जिल्हाधिकारी महोदय आपण यावर तात्काळ कारवाई करणार का? जर ग्राहकांना सुविधा मिळत नाही, व्यवस्थित या ठिकाणी कुठेही सुखसुविधा ग्राहकांच्या नाही आहे, तर हा पंप या ठिकाणी उघडा राहून देखील काही महत्त्व नाही असे देखील ग्राहकांकडून बोलले जाते आहे। विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर, नागपूर विभाग, वर्धा।